हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल टेक मराठी. मित्रांनो, एम एस टी सी ई टीचे हॉल तिकीट कधी येतील याची उत्सुकता सर्व विद्यार्थ्यांना लागलेली. या संदर्भामध्ये आपण या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवरती माहिती दिली होती की हॉल तिकीट आपल्याला कधीपर्यंत पाहायला भेटतील. परंतु मित्रांनो, आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये एक्झॅक्ट डेटसुद्धा सांगण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या मार्फत करणार आहे. सो व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि जर मित्रांनो तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या अशाच ॲडमिशन प्रोसेसच्या संदर्भातील संपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग ओवर टाईम, लेट गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, जसं की तुम्ही ऑफिशियल स्क्रीन आहे, ऑफिशियल वेबसाईट आहे cetcell.mahaceet.org, या वेबसाईटवरती एक नोटिफिकेशन आलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, नोटिफिकेशन नंबर 7, अपडेट शेड्यूल ऑफ हॉल तिकीट डाउनलोड अँड एक्झामिनेशन शेड्यूल फॉर द हायर एज्युकेशन सीईटीज. तर हे हायर एज्युकेशन सीईटीचं एक शेड्यूल आलेलं आहे. यामध्ये LLB 5 इयर्ससाठीचं जी एंट्रन्स एक्झाम म्हणजे सीईटी होणार होती ती, त्यानंतर बी पी एड फील्ड टेस्ट, त्यानंतर MEd अशा पद्धतीचे या ठिकाणी विविध सीईटीज दिलेले आहेत. तर मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण तर 12वीनंतरची जी एंट्रन्स एक्झाम म्हणजे सीईटी आहे, या सीईटीसाठी याच्या सीईटीच्या हॉल तिकीटचे व्हिडिओ आपण पाहण्यासाठी तुम्ही या व्हिडिओवरती आलेला आहात. परंतु हा तर या ठिकाणी हायर एज्युकेशनचा एज्युकेशन शेड्यूल या ठिकाणी मी तुम्हाला सांगत आहे. परंतु मित्रांनो, यामागे एक कारण आहे, त्यामुळे मी तुम्हाला हा या PDF नुसार तुम्हाला ते जी डेट आहे आपल्या ॲडमिट कार्डची ती एक्झॅक्ट डेट तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे एक्झाम डेट ह्या पोस्टपॉन केल्या होत्या, त्यामुळे या ठिकाणी हॉल तिकीटच्या डेटमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आता या ठिकाणी उदाहरणार्थ आपण LLB 5 इयरचे जे CET आहे या संदर्भात हे उदाहरण घेऊयात. तर आता याची एक्झाम डेट जी आहे ती 2/8 म्हणजे ऑगस्ट महिन्यातील 2 तारीख ही आहे. तर त्यानुसार या ठिकाणी आपल्याला जे हॉल तिकीट आहे आता 23/7/2022 पाहायला भेटणार आहे, म्हणजेच परीक्षेच्या 10 दिवस अगोदर आपल्याला या ठिकाणी हॉल तिकीट जे आहे ते पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर जे बाकीचे सुद्धा आहेत त्यांचंसुद्धा सेम या ठिकाणी 10 दिवसाच्या अगोदरच आपल्याला हॉल तिकीट सर्वांचे पाहायला भेटणार आहेत. आता तर मग यानुसार आपली जी MST CET ची एक्झाम होणार आहे आफ्टर 12, तर ती एक्झाम जी आहे ती 5 तारखेला PCB ग्रुप कंडक्ट केला जाणार आहे, म्हणजेच 5 तारखेपासून 10 दिवस अगोदर, म्हणजेच 26 तारखेला आपल्याला या ठिकाणी PCM ग्रुपचे हॉल तिकीट पाहायला भेटतील. आणि PCB ग्रुप हा 12 तारखेपासून चालू होत आहे, तर PCB ग्रुपचे सुद्धा हॉल तिकीट आपल्याला हे आपल्याला 2 किंवा 3 तारखेला पाहायला भेटतील. तर मित्रांनो, हे आपण या PDF नुसार अंदाजे डेट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, अशीच ॲडमिशन प्रोसिजरच्या संदर्भातील आणि NEET CET संदर्भातील व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये काय डाऊट असतील ते विचारू शकता. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.